पृथ्वीवरील स्वर्ग तेरावळे भाग दोनमध्ये आपले स्वागत आहे. पर्यटकांसाठी काही ठिकाणी लिहिलेले सुस्वागतम आपले स्वागत करते. सकाळी उठताच तुळशी वृंदावनाकडे लक्ष गेले. आजूबाजूच्या घरातील इतकी सुंदर सुंदर तुळशी वृंदावनांची डिझाईन्स बघून असं म्हणतात किती कलाकार राहतात ते आपल्याला दिसून येते. तेरावळ्यातल्या या दुसऱ्या दिवशीच्या सकाळी आंघोळीसाठी पाणी गरम करण्यात येत आहे. आमचे मुंबईकर काका याच्यासाठी सामग्री गोळा करीत आहेत. लाकडावर तापलेल्या पाण्याचा ॲरोमा काही वेगळाच मुंबईत मिळणे मात्र कठीण. घराच्या बाजूने ही जी वाट वर जाते ती जाते खोपेकडे. खोपीमध्ये जळण्यासाठी लाकडं साठवली जातात. खोपीच्या बाजूला फणस, आंबा, रतांबे आणि जांभूळ यांची झाडं मला दिसत आहेत. एका झाडावर छोटासा फणस दिसतो आहे आणि तो बघण्यासाठी मी वर चढले आहे आणि तो बघून आता मी पुन्हा या दगडांवरून खाली उतरणार. अशा दगडांमधून उतरायची सवयसुद्धा मोडली आहे आता. लहानपणी ह्याच्यावरून उड्या मारायचो बऱ्याच वर्षांनी पुन्हा. शहरापासून ही जागा खूप लांब आहे. इथे फक्त पायवाटेने येता येते आणि वर्तमानपत्र तर पाहायला सुद्धा मिळत नाही. पुन्हा वर चढायला लागली आहेत आणि आता हे वाळवण्याचे काम चालू झाले. हे आहे बेडे. बेडे म्हणजे सुपारी. इथे काजी दिसत आहेत. काजी भाजून काजू काढतात. बाकी सुकत असलेल्या गोष्टींमध्ये इथे काळी मिरी दिसते आहे, नारळ दिसत आहेत, चिंचसुद्धा दिसते आहे. ही दिसत आहेत ती सोडणं. सोडणं म्हणजे नारळाच्या वरचं साल. हे सुकवून जळण्यासाठी वापरतात. बाजूला हे जे दिसते सुकं गवत हे पावसाळ्यामध्ये गुरांना देतात. हा आहे मांगर. मांगर म्हणजे गोठा. ह्याच्यात गाय बांधली आहे, वासरू आहे, बाकीची गँग पण आहे बरोबर त्यांच्या. ओळखलत का हे काय आहे? हा छोटासा फणस झाडावरून पडलेला. आज आमच्याकडे कुयरीच्या भाजीचा बेत आहे. कुयरी म्हणजे छोटासा कच्चा फणस. वायर आहे तिथे ती सांभाळायची. आजूबाजूने जाणाऱ्या वायर सांभाळत फणस कसा काढायचा हे प्रात्यक्षिक आत्ताच वडिलांकडून बघितलं. आंघोळी पांघोळी आटपून नाश्ता करून मुंबईकर आता फिरायला तयार. आजूबाजूच्या लोकांच्या घरावरून हा रस्ता खाली कर्ली खाडीला जातो. वाटेतील रानटी फुलांचा नजरेला आस्वाद देत आम्ही पुढे निघालो. ही लागली आहेत आता जास्वंदीची फुलं. ही कोकण पट्टीमध्ये सगळीकडे बघायला मिळतात. तशीच ही आबोलीची फुलं आपण कोकणात आहोत याची हमी देतात. आजूबाजूची रानटी फुलं बघत आम्ही पुढे निघालो आहोत आणि पुढे जाता जाता पहिल्यांदाच आम्हाला हे वारूळसुद्धा लागलं आहे. सापाचं वारूळ. हे जे घर लागलं आहे इथून पुढे गेल्यावर आपल्याला किनारपट्टीला पोचता येईल. किनारपट्टीला पोचलेलो आहोत आणि ओहोटीमुळे कालच्याच या स्पॉटवर ह्या तीन पार केलेल्या होड्या दिसत आहेत आपल्याला. आणि तसंच समोर देवबागचा पट्टा देखील दिसत आहे आपल्याला. विविध ठिकाणी अशी ही जेट्टी बांधण्यात आलेली आहे गावकऱ्यांसाठी सुद्धा आणि पर्यटकांसाठी सुद्धा. दूरपर्यंत दिसणारे हे कर्लीचे पात्र डोळ्यांना सुखावते आणि ही वाट जी जाते ती पुढे जेट्टीवरच जा. पाण्याचा तळ बघत गडग्यावरून चालायला खूप मजा येते. तेरावळे वाडीच्या आजूबाजूच्या जेवढ्या वाड्या आहेत तिथे बाहेर कर्ली नदीच्या किनाऱ्यावर हा बांध
घातलेला आहे आणि तो पावसाळ्यात फारच उपयोगी पडतो. पर्यटकांचा विचार करून अशा प्रकारचे बेंचेस बऱ्याच ठिकाणी ग्रामपंचायतीने बसवले आहेत. मधुर संगीताचा आस्वाद घेत या बेंचेसवर बसून आम्ही या ॲक्टिव्हिटी पाहत आहोत. हे सामान चाललं आहे आता सुनामी आयलँडला. सुनामी आयलँड म्हणजे आमची पूर्वीची भाटी. तिथे आम्ही शिंपले काढायला जात असू जेव्हा मी लहान होते. आता उन्ह तापायला लागली आहेत आणि आता पोटात कावळे ओरडत आहेत तेव्हा घरी जातो. पुन्हा त्याच झाडांच्या सावलीतून आपल्याला घराकडे जायचं आहे. जेवल्यावर वामकुक्षी आणि चहा झाल्यावर आता आपल्याला जायचं आहे बागेत. हा माझा भाऊ हा पुष्कळ कष्ट करतो म्हणूनच घरातील सर्वांना नारळ, शहाळी, फणस, आंबे खायला मिळतात, एन्जॉय करायला मिळतात. आता घरी जाऊया आणि या शहाळ्यांचा आनंद घेऊया. हा आहे सुळका. सुळका म्हणजे हा लोखंडाने बनवलेला असतो आणि ह्याच्यावर नारळ सोलले जातात. आता संध्याकाळ होत आलेली आहे. आजचा दिवस मावळेल, उद्याची पहाट नवीन काय घेऊन येणार हे पाहत इथेच थांबूया.